आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. साधी कॉफी नाही बनवतात तुला सुजित. बस झालं, सगळे काम सांगतात हे कर ते कर. नाही जमत आता मला. मी सून आहे, या घरची नोकर नाहीये मी. संजीता चहा कर, पोहे कर, कॉफी कर, मला नाही येत. स्टील मी करण्याचा प्रयत्न करते सगळं यार. हे का माझं आहे का? पण करते ना मी. तुला येते कॉफी बनवता स्वतःची? येते? नाही ना. मी बनवली तुझ्यासाठी कॉफी. आणि इतकीच हौस आहे तर बनव. मला पण ते कपभर बरं वाटेल. मला गरज, मला वैता. मला सॉरी, माझं चुकलं. मला जर आधी माहिती असत ना की एक साधी कॉफी बनवता येत नाही तुला. तुम्ही लग्नच केलं नसतं तुझ्या बरोबर. ज्या मुलीला साधी कॉफी बनवता येत नाही तिच्या बरोबर लग्न करायलाच नको होतो. हे तुला आधी माहित असत ना, तरी तू केलंच असतस माझ्या बरोबर लग्न. माहिती, कारण हे लग्न माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही केलंयस तू. त्यावेळी तुला गरज होती ना म्हणून केलेलं आहेस. ओके, आणि त्यावेळी फक्त मी एकटीच रेडी होते, कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. मला तू आवडतोस, त्यामुळे हे मला ऐकवायचं नाही की जर मला माहीत असतं तर मी लग्न केलंच नसतं. बिलकुल नाही. कळलं? तू लग्न केलंच असतंस माझ्याशी. खरंच मी तुला आवडतो. बोल ना. आवडतो मी तुला, कारण खरंच जर तुला मी आवडत असेल ना तर जी व्यक्ती तुला आवडते तिला त्रास होतोय हे कळलं असतं तुला. सतत तुला मी आवडतोय, सतत तुझं माझ्यावर प्रेम आहे हे बोलून काही होत नाही. कृतीतून सुद्धा दाखवावं लागतं. तुला जर मी आवडत असेल, तुझं जर माझ्यावर प्रेम असेल तर स्वानंदीचं बाळ अजून जिवंत काय संचिता. फक्त सरपोतर आडनाव लावायचंय, कृती शून्य. जर सरपोतर आडनाव लावायचं असेल ना तर आधी जाऊन स्वतःचा थोबाड आरशात बघ. स्वानंदीच्या बाळाच्या जीवावर उठली ना ती, तुझ्यामुळे उठली मी. तुझी बायको आहे म्हणून हे सगळं करते मी. कळ ना तुला, हे सगळं केलंयस तू पण भोगते मी काही गरज नसताना. आणि मला म्हणतोस तू, मला स्वानंदीच्या पोटात जे पाप आहे ना तुझं त्याची शिक्षा मला मिळते मला. आणि आरशात तोंड तू बघ. भीती वाटेल स्वतःच्या भयानक रूपाची तुला. संचिता, ज्या माणसावर तुझं प्रेम आहे जो माणूस तुला आवडतोय त्याला वेट लागेल आता. कळतंय का तुला बेब? काहीच कंट्रोल करता येत नाही आम्हाला. प्लीज डू समथिंग, प्लीज काहीतरी कर प्लीज. याला स्वानंदीचं बाबतार आहे. स्वानंदी तुला नाही सोडणार मी. आज तुझ्यामुळे भांडण झालं आणि पहिल्यांदा सुजितने माझ्यावर हात उगारला. स्वानंदीच्या बाळाला मी लवकरात लवकर संपवलं नाही तर उद्या तो उगारलेला हात माझ्या अंगावर पडेल आणि सुजित मला हाताला धरून घराबाहेरही काढेल. नाही, काही करून मला स्वानंदीच्या बाळाला संपवायला हवं. त्यासाठी मला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. जाईन जाईन मी. करेक्ट, आग लागली आहे. कीप इट अप संचिता, कीप इट अप. यो संचिता, संचिता पटपट पाय उचल. घरापासून निघालोय गोगोलगाय सारखी हळूहळू चालतेस. मलाही भरपूर काम आहे, चल लवकर. चल पटपट चल. आराम कर आता. मी आहेच.
माफ करा, मला लक्षात नाही आलं तुम्ही दाराच्या मागे आहात ते. पडून जा, पडून जा, उठू नकोस. कशी आहेस तू स्वानंदी? शिक्षण घेऊन तिला न करता माझ्या हवाली झाला. चल आता पटपट बरी होणे घरी ये. मी डॉक्टरांना सांगितलंय हा की आमच्या सुनबाईंना सर्वोत्तम ट्रीटमेंट मिळायला हवी. तुला इथे काही त्रास तर नाहीये ना? मी बरी आहे आता. अरे हा, तुझ्यासाठी घरनं डबा आणलाय सात्विक जेवण, तेव्हा वेळच्या वेळेला खाऊन घे. काय संचिता, तू काही विसरतीस का? मी नाही. नाही स्वानंदी, तुझ्या बरोबर फुगडी खेळताना हात मिसटून ती पडली आणि तिला लागलं म्हणून तू माफी मागणार आहेस ना? हा, मांग माफी. आनंदी सॉरी. दॅट्स गुड. काल फुगडी खेळताना हात हात कसा सुटला नाही कळलं नाही मला. आणि हे बघ ना, मला पण लागलंय. पण तुला खरं सांगू का, मी सुजीत मम्मा आम्ही खूप टेन्स्ड होतो, म्हणजे काही कॉम्प्लिकेशन यायला नकोत ना. पण तू तू बरी आहेस ना आता? म्हणजे तुझं बाळ तू ओके आहात ना? असंच विचारायचं होतं मला. गुड. बर स्वानंदी, आता आम्ही निघतो. हा, बरीच कामं आहेत. मणी केव्हा येईल? डॉक्टरांनी एकदा तुला डिस्चार्ज दिला की घरी येऊन भरपूर आराम करतो. आणि हो, डबा खायला विसरू नकोस. थांब, मी काढून ठेवतो. थांब. स्वानंदी, तू डिस्चार्ज घेऊन घरी यायलाच हवीस, कारण तू घरी येत नाहीयेस तोवर मला घरी मोलकरीण बनवलं. तू आलीस की मा